तर पंतप्रधान मोदींसाठी संत तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी मोदींसाठी ही पगडी तयार केली आहे. वारकरी संप्रदाय आणि 18 पगड जातींना साद घालण्याचा प्रयत्न या पगडी मार्फत करण्यात येणार आहे. दरम्यान मोदींच्या दौऱ्याचा आणि स्पेशल पगडीचा आढावा घेतलाय शिवानी पांढरेही. संत तुकाराम महाराजांची जी पगडी आहे ती वारकरी संप्रदायाचं महत्वाचं प्रतीक ठरलं आणि श्रद्धास्थान देखील त्याला मानलं गेलं. हीच वारकरी संप्रदायांची जी पगडी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिधान करण्यात येणार आहे. पुण्यातल्या मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे ही पगडी तयार करण्यात आली आहे आणि हीच पगडी आपण आता बघतोय. आपल्यासोबत मुरुडकर झेंडेवालेचे जे दादा आहेत ते आहेत, त्यांनी ही पगडी डिझाईन केली आहे आणि तेच आपल्यासोबत आहे. किती वेळ लागला आणि काय यंदाचं वैशिष्ट्य आहे? वारकरी संप्रदायासाठी महत्वाचं असणार आता हे रेशमी वस्त्र आणि त्याच्यावर तुम्ही बघत असाल की जरीचं पदर असणारं वस्त्र यंदा आपण वापरलेलं आहे. सोनेरी जर आहे आणि याच्यातनं घडवताना त्याचा जो आध्यात्मिक भाग आहे किंवा सात्विक भाग आहे तो व्यवस्थित दाखवला जाईल एवढी आम्ही काळजी घेतलेली आहे. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तिथं धातूची रुपयाची प्रतिमा आहे, नंतर वारकरी तुळशीच्या माळा ज्याला आपण म्हणतो त्यांनी त्याची सजावट केलेली आहे आणि ही काढती गलती एकदम लाईट वेट पगडी आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो ही जस्ट आपण गांधी टोपी घालावी इतके सहजतेने ही मोदीजींना त्यांच्या मापानुसार घडवलेली असल्याने ती परफेक्ट बसणार आहे. तुकाराम महाराजांनी जी पगडी आतापर्यंत सगळ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून दिली किंवा ती प्रतीक म्हणून मानली गेली तीच पगडी मोदींना परिधान करण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे 18 पगड जाती मिळून हा वारकरी संप्रदाय बनला. याच 18 पगड जातींना मोदी या पगडी मार्फत उद्या साद घालताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.